राज्यात मान्सूनचं आगमन झालं असलं तरी येत्या आठवड्यात राज्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा अंदाज मुंबईतील कुलाबा वेधशाळेनं दिलाय. उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर ओसरणार असून दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा तसंच विदर्भातील काही भागांमध्ये सर्वसाधारण पाऊस अपेक्षित आहे. मुंबईत मात्र मान्सून आल्यानंतर पाऊस कमी झालाय. अरबी समुद्रात पावसासाठी आवश्यक अशी परिस्थिती निर्माण होत नसल्यानं चार दिवस मुंबईकरांना दिलासा मिळणार नाही. हवामान विभागाच्या तांत्रिक भाषेत मान्सूनचं आगमन राज्यात झालं आहे असं असलं तरी पाऊस मात्र दडी मारून बसलाय. राज्यात एकूण पाणीसाठा हा आता 15% एवढा खाली पोहोचलाय. विशेषतः नागपूर मराठवाडा पुणे नाशिक विभागात उपयुक्त पाणीसाठा हा 15%च्याही खाली आहे. आता 20 जून पाऊस हजेरी लावणार असं हवामान विभाग सांगत आहे. मात्र हे खरं झालं नाही तर जून नंतर मात्र परिस्थिती चिंताजनक बनू शकते. रत्नागिरी जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली. गेले 2 दिवस तळकोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं चांगली हजेरी लावली होती. तुलनेनं रत्नागिरी मात्र कोरडं होतं. मात्र काल दुपारपासूनच रत्नागिरी जिल्ह्यातही अनेक भागांमध्ये दमदार पावसाने चांगली हजेरी लावली. जिल्ह्यात अपुऱ्या पावसानं शेतीची कामं मात्र रखडली होती. मात्र आता पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांनाही वेग येणार आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी अजून नांगरणीही केलेली नाही. जर पाऊस पडला नाही तर काही ठिकाणी रुजून आलेलं भाताचं पीक हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कर्जमाफीचा कालावधी काय असावा यावरून सुकाणू समिती आणि सरकारच्या बैठकीत वादावादी झाली. 30 जून 2016 1 लाखांपर्यंतचे थकीत कर्ज माफ करण्याची भूमिका सरकारकडून चंद्रकांतदादा पाटील यांनी मांडली. तर ही कर्जमाफी 30 जून 2017 असावी असा आग्रह सुकाणू समितीतील काही सदस्यांनी धरला. त्यामुळे पहिलीच बैठक फिसकटली. 30 जून 2016 कर्जमाफी योग्य ठरणार असल्याची भूमिका सरकारनं मांडली. तांत्रिकदृष्ट्याही आवर्षण असलेल्या काळासाठी कर्जमाफी देणं योग्य ठरतं. त्यामुळे जून 2016 कर्जमाफीच योग्य ठरेल असा सरकारचा दावा आहे. क्रमांक 30 जून 2016 थकीत कर्ज. क्रमांक 2 30 जून 2016 थकीत कर्जामधलं आउटर लिमिट 1 लाख. क्रमांक 3 ज्यांनी नियमित कर्ज भरली त्यांचं आर्ग्युमेंट आहे आणि ते बरोबर आहे की आम्ही नियमित भरली यात चूक झाली का, त्यांच्यासाठी सुद्धा सरकार एक पॅकेज डिक्लेअर करेल. 1 लाखापर्यंतच्या वरची कर्ज या विषयामध्ये संघटनेच्या नेत्यांनी खूप आग्रह धरला. आम्ही त्यांनाच असं म्हटलं की या विषयात काय करता येईल, कारण 1 लाखापर्यंतचं कर्ज फेडल्यानंतर बहुतांश शेतकरी कव्हर होतात, मेजॉरिटी शेतकरी कव्हर होतो. आणि शेवटी कर्जमाफीचा विषय जो आला आहे तो गरजवंताला कर्जमाफी यातूनच आलेला आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून सुकाणू समितीतल्या काही नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली. महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांची पत्रकार परिषद सुरू असताना शेतकरी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तसंच 10,000 तातडीच्या कर्जाच्या सुधारित GRGही शेतकरी नेत्यांनी बैठक संपल्यानंतर होळी केली. त्यामुळे आता दुसऱ्या बैठकीत तरी निकषांवर तोडगा निघणार का याकडे लक्ष लागलंय. तो म्हटला मी 22,000 मारुती 800 एक विकत घेतलेली आहे. आणि मग मी आता 22,000 जर 4-चाकी गाडी त्याने विकत घेतली असेल तर त्यालाही ज्या बाजूला काढून टाकायचं काय, या अशा पद्धतीचं जे काही हे आटला होता हे बरोबर नाही आहे. अपमानास्पद आटी आहेत. आणि हां, आम्ही धनदांडग्यांना माप मिळालं पाहिजे असं आम्ही अजिबात त्याचं समर्थन करत नाही. पण आम्हाला ते दाखवा कोण आहेत ते, आम्ही त्याच्यावर यादीवर काट मारू. GR तर काढलेलं आहे, आता तर लवकरच 10,000 द्यायला सुद्धा सुरुवात होईल असं सरकारचं म्हणणं आहे. मग आता तुम्ही काय करणार? GR चा काही उपयोग झाला नाही. आजच्या तारखेपर्यंत महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्याला 10,000 मिळाले नाहीत, कारण ह्या अटीत बसू शकत नाही. पेरणीसाठी सरकारनं जाहीर केलेल्या 10,000 मदतीच्या योजनेचा पार गोळ्या वाजवलाय. थकीत कर्जदारांना कुठल्याही बँकेनं नव्यानं कर्ज देऊ नये असं रिझर्व्ह बँकेचे आदेश आहेत. त्या आदेशानं राज्यातल्या सगळ्याच बँका अडचणीत आल्या आहेत. अनेक ठिकाणी अद्याप सरकारचा GR पोहोचलेलाच नाहीये. दरम्यान गोंधळामुळे 10,000 तातडीची मदत देण्याचा निर्णय अद्याप कागदावरच राहिला. जुन्या नोटांमुळे राज्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँका शेतकऱ्यांना कर्ज देणार नसतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करू असा सक्त इशारा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलाय. तर जिल्हा बँकांमध्ये 10,000,000 अधिक रकमेचे थकीत कर्जदार असतील तर अशा कर्जदारांची यादी बँकांनी जाहीर करण्याचे आदेशही सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिलाय. ते सोलापुरात पत्रकारांशी बोलत होते.
खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना तातडीने 10,000 रुपये देण्याचे आदेश आजपासून कोल्हापुरात अंमलात आणण्यात येणार आहेत. जिल्हा बँकेने पैसे वाटप सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. मात्र जाचक अटींमुळे किती शेतकऱ्यांना फायदा होतो याबाबत शंका असल्याचं बँकेचे अध्यक्ष आमदार सन मुश्रीफ यांनी म्हटलंय. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या आदेशाचा आम्हाला आदर असल्याचंही मुश्रीफ यांनी म्हटलंय. राज्याचे महसूल मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, ज्यांचं 2 नंबरला आज मंत्रिमंडळामध्ये स्थान आहे, तेच या कर्जमाफीच्या समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी स्वतः मला लिखी पत्र लिहून काल की कळवलं की 10,000 रुपयेचा जे कर्ज आहे ते वितरित करा, जे तुम्हाला निधी लागेल तो आम्ही MHC बँकेकडे तुम्हाला उपलब्ध करून देऊ, आणि नोटासाठी स्वतः मी आणि मुख्यमंत्री आम्ही प्रयत्न करतो आहे. तर आता त्यांची विनंती आणि संचालक मंडळाची आज बैठक झाली. सगळ्याच संचालक मंडळाचं मत पडलं की शेतकऱ्यांना आता आपण अडवायला नको, जो निर्णय त्यांनी घेतलेला आहे त्याप्रमाणे 10,000 रुपये प्रमाणे कर्ज पुरवठा करण्याचा निर्णय आज बँकेने घेतला. अकोल्यात शेतकऱ्यांना 10,000 रुपयांच्या कर्जवाटपाला सुरुवात झाली आहे. सरकारनं घोषणा करूनही आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर अकोल्यात शेतकऱ्यांना ही मदत मिळाली आहे. अकोल्याचे पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी बँकेच्या जिल्हा परिषद शाखेत प्रारंभ केला आहे. यावेळी 5 शेतकऱ्यांना 10,000 रुपयांची रोख रक्कम देण्यात आली. दुधाच्या खरेदी दरात लिटरमागे 3 रुपयांची वाढ करण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना 3 रुपयांनी वाढीव दर मिळणार आहे. मात्र याचा बोजा ग्राहकांवर टाकणार नसल्याचं दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे दूध संघाच्या नफ्याला कात्री लागणार आहे. त्यामुळे दूध संघाच्या भूमिकेकडे आता लक्ष लागलंय. यासंदर्भात सर्व दूध संघांना निर्देश देण्यात आले आहेत. दूध संघांनी निर्देशाचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल असा इशारा जानकर यांनी दिलाय. लिटरमागं दुधाला 26 रुपये भाव पाहिला होता, आत्ता आम्ही 3 रुपये वाढवून 27 रुपये केला. गाईच्या दुधाबद्दल त्यात तद्वतच म्हशीच्या लिटरमागं दुधाचा दर लिटरमागं 33 रुपये होता, तो आता 36 रुपये केला. आणि ह्याच्यातून आणि दुसरी गोष्ट, ग्राहकावर कुठलाही बोजा न ठेवता हा महत्त्वपूर्ण निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री महोदयांनी घेतलेला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी रत्नागिरी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं. यावेळी जिल्ह्याभरातील सर्व कृषी सहाय्यकांनी आंदोलनात सहभाग घेतला. गेल्या अनेक दिवसांपासून कृषी सहाय्यक आपल्या मागण्यांसाठी सरकारकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र अद्याप त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाहीत, त्यामुळे त्यांनी धरणे आंदोलन केलं आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात उपचाराविना एक आदिवासी गरोदर महिला प्रसूत होण्याची संतापजनक घटना शहापूर तालुक्यात घडली आहे. टाकी पठार इथल्या आरोग्य केंद्रात डॉक्टर आणि एकही आरोग्य कर्मचारी नसल्यानं आवारातच प्रसूत होण्याची वेळ या महिलेवर आली. पीडित महिलेला पुढील उपचारांसाठी शेणवा आरोग्य केंद्रात हलवावं लागलंय. शहापूर तालुक्याचे शेवटचे टोक असलेल्या खरपत इथल्या अलका मेंगाळ या 28 वर्षीय आदिवासी महिलेला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्यानं तिच्या नवऱ्यानं खरपतवरून खासगी वाहनाने टाकी पठार आरोग्य केंद्रात दाखल केलं. मात्र कुलूप बंद असलेल्या आरोग्य केंद्राच्या आवारातच खाली जमिनीवर सदर महिलेला उपचारांसाठी वाट पाहावी लागली आणि अखेर ती आवारातच प्रसूत झाली. त्यानंतर 2 तास वाट पाहूनही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी न आल्यानं शेवटी तिचा पती महेश मेंगाळ यानं पत्नीला किन्हवणी इथे आणलं. परंतु तिथे सुद्धा डॉक्टर नसल्यानं दुपारी 3 वाजता शेणवे इथल्या आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर गैरहजर राहणाऱ्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांचं नाव घोषित करण्यात आलंय. तर भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी याविषयी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. भाजपच्या संसदीय पक्षाच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराचं नाव निश्चित करण्याचे अधिकार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना देण्यात आले होते. त्यानंतर मोदी आणि शहांची स्वतंत्र बैठक झाली. या दोन्ही बैठकांमध्ये अनेक नावांची चर्चा झाल्याचं अमित शहांनी सांगितलं. पण अखेर रामनाथ कोविंद यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचा उमेदवार म्हणून घोषणा झाल्यामुळे वैयक्तिक आनंद झाल्याची प्रतिक्रिया बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी व्यक्त केली आहे. मात्र विरोधकांच्या उमेदवारासंदर्भात सोनिया गांधी आणि लालू प्रसाद यादव यांच्याशी चर्चा सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलं. तर दुसरीकडे कोविंद दलित असल्यामुळे त्यांच्या उमेदवारीला विरोध करणार नाही. मात्र त्यांच्यापेक्षा अधिक प्रभावशाली उमेदवार असला तर त्याला पाठिंबा देणार असल्याची भूमिका बसपा अध्यक्ष मायावतींनी घेतली आहे. इन प्रश्नों का उत्तर पूछना अभी मुनासिब नहीं. हमारी लालू जी से भी बातचीत हुई है, मैडम सोनिया जी का भी फोन आया था. मैंने अपनी
जो फीलिंग है उससे अवगत भी कराया है, लेकिन इन सब चीजों पर आगे बातचीत होगी। मेरे लिए व्यक्तिगत रूप से ये प्रसन्नता की बात है कि हमारे बिहार के राज्यपाल देश के राष्ट्रपति पद के उम्मीदवार घोषित हुए। राष्ट्रपती निवडणुकीबाबत काँग्रेसचा निर्णय 22 तारखेला होणार आहे। त्या दिवशी सर्व विरोधी पक्षांची बैठक होणार असून त्यावेळी रामनाथ कोविंद यांना पाठिंबा द्यायचा की त्यांच्या विरोधात उमेदवार उभा करायचा याचा निर्णय घेतला जाईल असं राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितलं। त्याचवेळी नावावर आधी चर्चा केली जाईल हे आश्वासन भाजपनं पाळलं नसल्याची टीकाही आझाद यांनी केली आहे। भाजपनं जाहीर केलेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेनं विरोध दर्शवलाय। केवळ दलित मतांच्या बेगमीसाठी भाजपनं दलित उमेदवार दिल्याचा आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलाय। सरसंघचालक मोहन भागवत यांच्या नावाचा शिवसेनेचा प्रस्ताव धुडकावून हिंदू राष्ट्राची ओळख दाखवण्याची संधी भाजपनं गमावल्याचा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला। एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून भाजपनं बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद यांच्या नावाची घोषणा केली आहे। याबाबत शिवसेना येत्या 2 दिवसात निर्णय घेणार असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय। कोविंद यांच्या नावाबाबत शहा यांनी उद्धव यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचंही राऊत म्हणाले। स्वतंत्र गोरखालँडसाठी दार्जिलिंगमध्ये सुरू असलेलं आंदोलन 8व्या दिवशीही पेटलेलंच होतं। गोरखा जनमुक्ती मोर्चाचं हिंसक आंदोलन सुरू आहे। या आंदोलनामुळे दार्जिलिंग हिमालयन रेल्वे अर्थात टॉय ट्रेनवरही त्याचा परिणाम झालाय। ही टॉय ट्रेन सेवा या आंदोलनामुळे विस्कळीत झाली आहे। गेल्या 8 दिवसात दार्जिलिंगला टॉय ट्रेननं प्रवास करणारे प्रवासी आणि पर्यटकांची संख्याही कमी झाली आहे। सोमवारी सकाळी लंडन पुन्हा एकदा हल्ल्यानं हादरलं। यावेळी शहरातले मुस्लिम नागरिक हल्ल्याचं लक्ष ठरले। क्विन्सबरी पार्क भागात एका मशिदीतून बाहेर पडणाऱ्या भाविकांना भरधाव गाडीनं धडक दिली। सकृतदर्शनी हा अतिरेकी हल्ला असल्याचं मानलं जात आहे। यामध्ये 1 नागरिक ठार तर किमान 10 जण जखमी झाले। या प्रकरणी हल्लेखोराला अटक झाली आहे। दरम्यान ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांनी घटनास्थळी भेट दिली। गेल्या काही दिवसांमध्ये ब्रिटनमध्ये वाढलेल्या हल्ल्यांबाबत त्यांनी चिंता व्यक्त करतानाच द्वेष पसरवण्याच्या हल्लेखोरांचं ध्येय कधीही साध्य होणार नसल्याचं तत्पूर्वी मे म्हणाल्या। हल्ल्यानंतर डाउनिंग स्ट्रीट इथल्या आपल्या निवासस्थानाबाहेर त्यांनी लंडन हल्ल्याबाबत प्रतिक्रिया दिली। आफ्रिकेतील मालीत एका हॉटेलवर अतिरेकी हल्ला झाला। या हल्ल्यात आतापर्यंत 2 जणांचा मृत्यू झालाय तर हॉटेलमधून 20 जणांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आलंय। ठार झालेल्यांमध्ये युरोपियन युनियनचे 2 कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे। इराकच्या मोसूल शहरात लष्करानं विमानातून पत्रकं टाकली आहेत। इस्लामिक स्टेटच्या ताब्यात असलेल्या ओल्ड सिटी भागात लष्कर आता निकराची लढाई सुरू करणार असून नागरिकांनी मोकळ्या जागी फिरू नये असं आवाहन करण्यात आलंय। तसंच लष्करानं तयार केलेल्या मार्गांचा वापर करून शक्य तितक्या लवकर युद्धग्रस्त भागातून बाहेर पडण्याचं आवाहनही या पत्रकांमध्ये करण्यात आलंय। विमान प्रवासादरम्यान बाळाचा जन्म झाल्याची घटना जेट एअरवेजच्या विमानात घडली। तब्बल 35,000 फुटांवर या बाळाचा विमानातच जन्म झालाय। सौदी अरेबियातल्या दमाममधून जेट एअरवेजचं बोईंग 737 हे विमान 162 प्रवाशांना घेऊन कोचीला निघालं होतं। या विमानानं उड्डाण केलं आणि ते कोचीच्या दिशेने निघालं, मात्र एका महिलेला मुदतपूर्व प्रसूतीकाळा सुरू झाला आणि त्यानंतर लगेचच वैमानिकांनी हे विमान मुंबईला वळवण्याचा निर्णय घेतला। यानंतर विमानातल्या प्रशिक्षित मेडिकल स्टाफनं 35,000 फूट उंचीवर असताना या महिलेची यशस्वीरित्या प्रसूती केली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।